आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बेडक्याळ येथे कल्याणबाग यात्रेत शेकडो भाविकांनी घेतलं रेणुका देवीचं दर्शन. निप्पाणी तालुक्यातील बेडक्याळ येथील कल्याणबाग यात्रेला खूप मोठं महत्व आहे. कैलासवासी आप्पासाहेब शिंदे प्रणित पारंपरिक रेणुका देवी कल्याणबाग यात्रा मोठ्या उत्साहात झाली. भक्तिभावाने आणि श्रद्धेने येथे मोठ्या संख्येने भक्त येतात. यल्लमा डोंगरावरून रेणुका देवीची सबिना स्वागत राजू इनामदार यांच्या शेतात झालं. यावेळी भाविक भक्तांनी भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवून श्रीफळ वाढवला आणि देवीचं दर्शन घेतलं. यात्रा कमिटीनं मानपान करून सत्कार केला. येथे आरती झाली. नणदी येथील बँड कंपनीच्या वाद्याच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिर ते रेणुका मंदिरापर्यंत मोठी मिरवणूक निघाली होती. यात्रा कमिटीचे अध्यक्ष अशोक शिंदे, जिनगोंडा दड्ड पाटील, तात्यासाहेब केस्ते, प्रशांत पाटील, बाबूराव नारे, प्रकाश मुद्याई, बाळू मगदूम, शीतल बेनाडे, राजू चौगुले, अण्णासाहेब नांगिरे, भरत थरकार, शांतीनाथ दानवडे व अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. महानकर न्यूज साठी बेडक्याळहून कृष्णा आर्गे. रेणुका यात्रा भरवली जात आहे आणि याला एक इतिहास मोठा आहे, तर त्या संदर्भात थोडीशी माहिती. हे रेणुका पारंपरिक भक्त मंडळ, पारंपरिक म्हणजे आमचं पूर्वज जित आजोबा आजो त्याप्रमाणेच आम्ही सतत करत आहोत. आजोबा पारंपरिक नावच पारंपरिक आहे रेणुकाचं आहे. रेणुका यात्रा सतत 15 दिवस झाला आम्ही पट्टी म्हणा, सबिनाचं बहिणचं आयोजन म्हणा, परत देवीचं यल्लामा डोंगरावरीचं जत्रा म्हणा एक काम करत आहोत. यासाठी आम्हाला गावकऱ्यांनी फुल मोठे योगदान आम्हाला देत आहे आणि तरी मोठे मोठे लोक आम्हाला प्रतिसाद देत आहे आणि जत्रा आम्ही अगदी पारदर्शकपणे काटकसरी करून हिशोब अगदी करेक्ट वर्षा वर्षाला आम्ही अहवाल काढून आम्ही सतत 2009 पासून आमच्याकडं प्रत्येक वर्षाचा जत्रा पट्टी किती झाला आणि किती खर्च झाला, किती शिल्लक राहिला आम्ही वर्षोवर्ष अहवाल काढून दाखवतो. तरी यासाठी सगळं गावातील गावकरी व रेणुका भक्ती लोक आम्हाला सहकार्य करत, तसंच रेणुका पालक भक्त मंडळी कमिटी लोक सतत हे प्रकाश मुद्दाई असू दे, बाबुनार असे, प्रशांत पाटील असू दे, चव्हाण असू दे, थरकार असू देत, कोलाप यांनी असू देत, परत मगदूम आणि मग आणि दड पाटील पी के पी एस सी चेअरमन यांनी सुद्धा आम्हाला योगदान मोठ्या प्रमाणात धनसाया व काही लागलं तर आम्ही देतो. या यात्रेला एक विशेष करून परंपरा अशी आहे की बैलगाडी जास्त जात होती, ऐका बैलगाडी यायचं, बैलगाड्यांचा सहभाग जास्ती होता. आता या काळात बघितलं की बैलगाड्यांचं प्रमाण कमी असं दिसत आहे. काय त्या कारणासुद्ध बैल मूळ जरा शेती आता अवलंबून नाही तर अवजारापासून असल्यामुळं बैलच कमी झालेला आहे. त्याच्यामुळं आम्ही हाय त्याच्यातच बैलगाडी तरी सुद्धा आम्हाला न आम्हाला त्रास न घेता आम्हाला 4-4 5-5 गाड्या 14-14 आमचा वडील पूर्वजित 14-15 गाड्या नाही तर काढत होते. 40 गाड्या सुद्धा आमच्या बेडकाळ वतीने गेलेल्या, त्या प्रत्येक घरामध्ये शेती नाही तर बैलावर बैलच अवलंबून होतं शेती. त्याच्यामुळं आता बैलच कमी झालं, त्या तरी सुद्धा आमचा 4-5-7 असं बैलगाडी जातात. तरी काही न त्रास होता, बैलांचा कुठलीही तक्रार न होता, एक देवीचं पुण्याही म्हणायचं की आम्ही नाहीतर परत नाहीतर बेडक्याळ गावी आज उपस्थित आले. आज रात्रभर सेमिनार होत आहे इधर इथे आणि परत सिद्धेश्वर आदिनाथ कॉस्मेटिक कंपनी नांदणीचा आम्ही तिथे डोंगरावर सुद्धा सेमिनार होता आणि इथं सुद्धा देवीचं सेमिनार असतं. तरी गावकऱ्यांनी आणि सहकार करून आम्हाला कुठली न तंटा तक्रार न करता हे सेमिनार पार करायची विनंती करून घेतो आम्ही कमिटी वतीनं आणि सगळेजण सहकार करतील आम्ही विश्वास ठेवतो. यावर्षी 4 बैलगाड्या आणि 1 ट्रॅक्टर. किती होता बेडक्यावरून तुम्ही किती लोक तरी 700 ते 800 बेडक्यावरून गेलो होतो आणि तिथं 900 लोकांचा महाप्रसाद नाही तर ते हिनी घालतात 900 इस्त्री संपूर्ण 1000 इस्त्री मी यावर्षी तिथं संपले म्हणजे 1000 लोक आमच्या महाप्रसाद घेतले. तरी इथलं बाहेरचे 100-200 असले तरी सुद्धा 700 लोक आमची गावकऱ्यांनी गेलेले होते असं आम्हाला सांगायचं अंदाज आहे.